बी रेडी स्टार्ट। वेड लागलेल्या माणसाच्या स्वतःच्या भावनांवर आणि विचारांवर ताबा नसतो, तसेच ऐरवी शहाणा असलेल्या माणसाचेही मन व बुद्धी परतंत्र असू शकते। अंधश्रद्धेमुळे, पक्षांधतेमुळे किंवा निरंकुश सत्तेच्या भयामुळे शहाणा मनुष्यही आपल्या मनाचे व बुद्धीचे स्वातंत्र्य आणि स्वयंस्फूर्ती गमावून बसतो। अशा रीतीने वेड्याला किंवा शहाणा असून परतंत्र झालेल्या किंवा स्वतःचे स्वातंत्र्य दुसऱ्याकडे गहाणवट ठेवलेल्या माणसाला स्वतंत्र विचार करता येत नाही, नैतिक निर्णय तसे आचरण करता येत नाही व कलेची निर्मितीही करता येत नाही। ज्ञान, नीती व कला हे मनाचे व्यापार आहेत, एवढेच नाही तर ते स्वयंस्फूर्तीनेच घडणारे स्वतंत्र मनाचे व्यापार आहेत। परिच्छेद। ज्ञान, नीती व कला यांसाठी मनाचे स्वातंत्र्य आवश्यक आहे, ही गोष्ट अगदी प्राचीन काळापासून निदान तत्त्वतः तरी ओळखण्यात आली आहे। परंतु स्वातंत्र्याची अशी गरज ज्ञानसाधनेपुरती, नीतीपुरती व कलोपासनेपुरतीच मर्यादित आहे असे आतापर्यंत मानले जात होते। साध्या श्रमिकाचे श्रमदेखील त्याने स्वतंत्र मनाने व स्वयंस्फूर्तीने केलेले असले तर त्या श्रमामुळे त्याला ग्लानी न येता उलट त्याला श्रमाचा आनंद लाभतो व ते श्रम उत्तम रीतीने सफलही होऊ शकतात। पण ही गोष्ट आतापर्यंत ओळखण्यात आली नव्हती। हे करे काम हे जरी श्रमाचे व दुसऱ्यांचे उपयोगासाठी असले तरी ते स्वतंत्र व्यक्तीने स्वयंस्फूर्तीने केलेले असले तर त्याला व इतरांना ते आनंदाचा लाभ करून देते। हे तत्व आज हळूहळू पटू लागलेले आहे। परिच्छेद। परतंत्र आंधळ्या व निरस श्रमाचा आणि बेकारीच्या व पोटाच्या चिमट्याने कराव्या लागणाऱ्या वेठींचा भार बहुजन समाजावर टाकून केवळ मूठभर शासकीय अथवा शासक व्यक्तींनीच संस्कृती म्हणतात ती स्वतःची व स्वतःपुरती एक अधांतरी कल्पसृष्टी आजवर निर्माण केली आहे। या सृष्टीच्या विधात्यांना म्हणूनच स्वातंत्र्याचा अर्थ समजला तरी तो मर्यादित व कोत्या स्वरूपात समजला आहे। स्वातंत्र्याचा परिस्पर्शाने श्रमालाही उज्ज्वल स्वरूप येईल व तेव्हाच ज्ञान, नीती व कला यांच्या स्वतंत्र विकासालाही भव्य व उदात्त स्वरूप येईल। ही गोष्ट समाजवादाच्या रूपाने प्रथम आतच लोकांपुढे येत आहे। आजवरच्या मर्यादित कल्पनेला नवनिर्मित समाज सर्वस्पर्शी स्वरूप देण्याचे कार्य करीत आहे। कोत्या बुद्धीचा लोकांना व ज्यांना सतत दुसऱ्याच्या दडपणाखाली राहणे रास्त वाटते अशांना कलेच्या, नीतीच्या, स्वातंत्र्याची चाड नसते हे चित्र आता स्पष्ट झाले आहे। कलेच्या संदर्भात कलावंताला स्वातंत्र्याची गरज आहे, इतकेच नव्हे तर लहान थोर सामान्य असामान्य बुद्धिवादी व भावना प्रवण असे भेद माणसामाणसात आहेत, तरी सर्वच व्यक्तींना स्वातंत्र्याचा उपयोग घेता आला पाहिजे व व्यक्तिविकास हाच सर्व सामाजिक, राजकीय व कलात्मक धडपडीचा अंतिम हेतू असला पाहिजे। कलेचे शुद्ध स्वरूप व तिचे स्वातंत्र्य अबाधित रहावे अशीच अपेक्षा आहे। स्टॉप।